अहमदनगरमध्ये मोठा उलटफेर, जिल्हा टीडीएफचा विवेक कोल्हेंना पाठिंबा, शिर्डीच्या साईनगरीमध्ये टीडीएफच्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय, नाशिक विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे यांनी आघाडी घेतली असून अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार म्हणून अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या टीडीएफ पदाधिकारी यांनी शिर्डीत बैठक घेऊन विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौर स्नेहताई कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठिंबा दिला आहे. शिर्डीतील हॉटेल कॅनिया रेसिडेंट इन मध्ये शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौर स्नेहताई कोल्हे ह्या होत्या. या प्रसंगी संजीवनी विद्यापीठाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, एनएन लगड, टीडीएफचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रत्ते, क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष संजय कंगले, प्राचार्य प्रमोद तोरणे, माजी उपाध्यक्ष हरिचंद्र नलगे, श्रीगोंद्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोरे भारे, श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष होम आदींसह मान्यवर मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी शंकरराव जोरेकर, बाबासाहेब गांगुर्डे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक चांगदेवराव कडू यांनी केले आहे, तर सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले आहे. या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये मी राष्ट्रवादी शिक्षक सेनेचं या ठिकाणी काम करतो आणि प्रदेश चटणीस म्हणून काम करतो. तर आम्ही मला त्या ठिकाणी अर्ज भरण्यास सांगितला होता, मी अर्ज सुद्धा भरला होता नाशिक विभागासाठी, परंतु अतिशय साहस अशी ते विवेक असलेलं सुसंस्कृत असं नेतृत्व साहेबांच्या विवेक भयांच्या निमित्तानं या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाला मिळाले आणि म्हणून मी माझी उमेदवारी माघारी घेतली आणि मग आमच्या शिक्षक सेनेच्या वतीने तसंच रेसेवक विकास आघाडीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देत आहे. आणि मला खात्री आहे की किमान आमच्या रेसेवक विकास आघाडी आणि शिक्षक सेनेचे हजारो असे सभासद आहेत की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि विवेक भयांना पसंती क्रमांकाचं एक मत देऊ आणि या निवडणुकीमध्ये 100% त्यांना निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू. एवढं करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. यानंतर लगेच दर्जा टिकवलं शिक्षणाचा हा स्वर्गीय कोल्हे साहेबांचा होता तोच आमचा परिवार पुढे येऊन चालत आहेत. कुठेही त्याच्यात शिक्षण क्षेत्राशी दर्जा टिकवण्यात कुठेही तडजोड होत नाही अशा पद्धतीने आम्ही त्याचा सुद्धा प्रयोग पाहत आहे. आणि माननीय विद्यार्थी सुद्धा वेळेमध्ये माझंही ते काम करत आहे. असं हा परिवाराचा जसा सहकाराचा वारसा नाही तसा शैक्षणिक क्षेत्राचा आहे, कृषी क्षेत्राचा आहे, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्राचा आहे. सामाजिक क्षेत्राचं म्हणा तर विवेक भैयांनी कोरोना काळात खूप चांगल्या पद्धतीचं काळ एक कोरोना सेक्टर वर करत गेलेलं आम्ही की ज्या बी जग संकटात अशा पद्धतीचं मी जास्त सांगत नाही. आपल्या इथले सगळे मंडळी ह्या कल्पना आहे तर अशा पद्धतीचंही तरुण तडपदार युवा नेतृत्व आपल्यासमोर आहे. एम एस लगड, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची येत्या 26 तारखेला निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये एक होतकरू तरुण शिक्षकांचे प्रश्न माहीत असणारा, शिक्षण संस्था चालविणारा, कारखाना चालविणारा, सामाजिक राजकीय अंग असलेला एक तरुण उमदा उमेदवार नगर जिल्ह्याला मिळत आहे, मिळालेला आहे. आणि त्याचं कार्यकर्तृत्व पाहता सर्व राजकीय माणसांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. आम्हालाही खात्री आहे की आमच्या मतदारसंघामध्ये असलेले प्रश्न त्या हाऊसमध्ये निर्भीडपणे विवेक भैया मांडतील आणि शिक्षकाचे प्रश्न सोडवतील आणि आपला नगर जिल्ह्याचा प्रतिनिधी या सभागृहामध्ये जाईल याची खात्री असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आम्ही त्यांच्या या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करू. ते या निवडणुकीमध्ये निश्चितपणे नगर जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या लक्षात घेता विजयी होतील. आणि कोल्हे कुटुंबियाचं गेले 50 वर्षामध्ये स्वर्गीय कोल्हे साहेबांचं असलेलं योगदान या कुटुंबाला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे आणि ते मोठ्या मताधिक्याने प्रथम पसंतीचं मत घेऊन
निवडणूक जिंकतील याची खात्री आम्हाला सगळ्या शिक्षक नेत्यांना आहे. आम्हाला एक तरुण उमेदवार मिळाला याचा अभिमान आहे. कोले कुटुंबियांनी यासाठी त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याचं ठरवलं आहे. आम्ही पुन्हा एकदा ग्वाही देतो की विवेक भाईंना या निवडणुकीमध्ये लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांब. अहमदनगर जिल्हा TDF व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि विशेषतः मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी की माझे जेवढे मित्र आहे संघटनेतले वगैरे त्या संघटनेच्या मित्रांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचे विचार ऐकून मी आज आपल्या या नाशिक विभाग मतदारसंघामध्ये जो होतकरू उमेदवार आहे तो आम्ही विवेक कोले हा पसंत केलेला आहे. आणि म्हणून आज रोजी आम्ही सर्व त्यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांचं कार्य आम्हाला माहीत आहे, त्यांचा सर्वे आम्ही केलेला होता आणि त्यामुळे अतिशय होतकरू असल्या कारणाने हा पाठिंबा या ठिकाणी जाहीर होतोय. हा नगर जिल्ह्याला सुद्धा रुचल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी कोले कुटुंबियांना सांगतो की आम्ही तुमचं फक्त यश आम्हाला पाहायचं आहे, ते यश मिळवून देण्यासाठी आम्ही राहिलेले 8 दिवस अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही अशी माझी स्वतःची खात्री आहे. त्यामुळे एवढंच मी तुम्हाला सांगतो की ह्या TDF संघटना वगैरे आम्ही सगळे आता बाजूला ठेवलेले आहेत, फक्त उमेदवार कोण आहे तो शोधला आणि त्याच्या पाठीमागे आम्ही आमची शक्ती उभी केली. त्या शक्तीचा जरूर विचार आमच्या शिक्षक जगतामध्ये होणार आणि विवेक भैयाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो. DNews वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. DNews वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.